आपल्या भारत देशाचे सर्वांचे लाडके कर्तव्यदक्ष पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून एक्झाम वॉरियर आर्ट कॉम्पिटिशन चित्रकला स्पर्धा प्रत्येक विधानसभा निहाय राबवण्यात येत आहे. सगळीकडे सध्या परीक्षेचे तणावपूर्ण वातावरण आहे. आजची आपली युवा पिढी तणावमुक्त राहून परीक्षेला सामोरे जाताना आनंदी व सकारात्मक असणे गरजेचे आहे. त्यासाठी चालू घडामोडींवर विषय घेत इयत्ता 9वी ते 12वीच्या मुलांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. येवला लासलगाव प्रभारी तथा भाजप नाशिक जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा सुवर्णा जगताप यांच्या सहकार्याने या स्पर्धा राबविण्यात आल्या. प्रथम 3 क्रमांक ट्रॉफी गिफ्ट प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ 5 बक्षिसे शालेय साहित्य देण्यात आले. सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देण्यात आले अशी माहिती महिला अध्यक्ष सुवर्णाताई जगताप यांनी दिली. विधानसभा निहाय काही शाळांच्या संख्या व निकाल देणे अजून बाकी असून स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व चालू घडामोडी विषयांवरील सहभाग असे विषय मांडणे गरजेचे होते अशी माहिती मंडळ अध्यक्ष स्मिता कुलकर्णी यांनी दिली. तर याचप्रमाणे दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता परीक्षे पे चर्चा हा मोदीजींचा विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम प्रत्येक शाळा व प्रत्येक विद्यार्थ्याने बघावाच असे आवाहन मंडळ युवा अध्यक्ष निलेश सालकाडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व शाळा विश्वस्त शिक्षक वृंद यांचे आभार निलेश जगताप यांनी मानले.